काँग्रेस प्रदेश कार्यालयाने नाशिक ऐवजी नागपूर आणि औरंगाबादचे एबी फॉर्म पाठवला. सत्यजित तांबेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप. मी अपक्षच राहणार, मी काँग्रेस सोडलेली नाही. सत्यजित तांबे यांचं मोठं स्पष्टीकरण. तांबे कुटुंब आणि बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र. तांबेंचा घणाघात. राजीनामा देतो. मुख्यमंत्र्यांनी वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवावी. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान. तर मुख्यमंत्र्यांनी 32 वर्षांच्या तरुणाचं आव्हान स्वीकारावं. राऊतांचाही चिमटा. नसती आव्हानं देऊ नका. शिंदे गटाचा पलटवार. आजपासून सिंधुदुर्गातल्या आंगणेवाडीमध्ये भराडी देवीची यात्रा. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिंदे गटाचं शक्ती प्रदर्शन. तर पैशांची ताकद दाखवून श्रद्धास्थानं विकत घेता येत नाहीत. राऊतांचा टोला. पुणे पोटनिवडणुकीसाठी भाजपचं ठरलं कसब्यातनं हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी. महाविकास आघाडीकडनं रवींद्र धनगेकर आणि राहुल कलाटे यांची नावं चर्चेत. पुण्यातल्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांनी शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर वाद. भाजप आणि शिंदे गटाकडनं टीका. टीकेनंतरही आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम. कोणतीही करवाड न लादता आशियातल्या सर्वात मोठ्या महापालिकेचा अर्थसंकल्प सादर. यंदा मुंबई महापालिकेचा 52,619 कोटींचा अर्थसंकल्प. फेअरनेस क्रीम वापरणाऱ्यांनो सावधान. फेअरनेस क्रीम वापरणाऱ्या अकोल्यातल्या एकाच कुटुंबातल्या तिघींना किडनीचे आजार. फेअरनेस क्रीम मधील पारा आरोग्याला घातक असल्याचा डॉक्टरांचा निष्कर्ष. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.